संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्याचं काव्यात्मक वाचन करण्याचा उपक्रम बार्टीच्या वतीनं आज राबवण्यात आलाय. भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीनं संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्याचं काव्यात्मक वाचन करण्याचा देशातील पहिलाच प्रयोग राबवण्यात आला. बिडकीनजवळील लाखेगाव येथे हा कार्यक्रम झाला. सर्वप्रथम गावातील जिल्हा परिषदेच्या मुलांनी संविधान दिंडी काढली. त्याचप्रमाणे लहान मुलांनी संविधानातील तरतुदीविषयी एक पथनाट्यही सादर केलं. यावेळी समदादूत सुभाष बिका राठोड यांनी संविधानाचं काव्यात्मकरित्या वाचन केलं. विभागीय प्रकल्प संचालक श्रीकांत देशमुख, सरपंच अंकुश रहाटवाडे, उपसरपंच नागेश वासुंदेकर, ग्रामसेवक भगवान काळे, ग्रामपंचायत सदस्य सुलतानाबी मंसूर शेख आदींची यावेळी उपस्थिती होती. काल बार्टीद्वारे घेण्यात आलेल्या संविधान ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचं बक्षीस वितरण कार्यक्रम सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात पार पडला. हे बक्षीस वितरण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शेख जलील व बार्टीचे विभागीय प्रकल्प अधिकारी श्रीकांत देशमुख, प्रकल्प अधिकारी गीता म्हस्के यांच्या हस्ते पार पडलं. या स्पर्धेत शर्वरी गणेश देशमुख प्रथम, अर्चना अतुल गर्गे द्वितीय, सुरभी राजेश कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावला. अरे कसली प्रकाश विजय रुजवीत चालला आणि कशाला रुजविलं? या अंधारात मी येते असताना धर्मात मानवाच्या एका गटाने केली माझी निर्मिती. म्हणून जगाचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. जेव्हा लोक भांडण करतात, जेव्हा युद्ध करतात, त्यात मला मिळतो चपार आनंद. सर्व मानव समाजाला जाती भांशात टाकतो. मी विभागात कधी घडून देत नाही. संवाद मला म्हणतात जातीवा. माझा धर्म श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ आहे, माझा वंश श्रेष्ठ आहे. थांबा थांबा, हे काय चालवले तुम्ही? धर्म, जात, श्रेष्ठ, देशात माझं अस्तित्व असताना तुम्ही हे कसे काय म्हणू शकता? कोण आहेस ग तू भाई? असं काय बोलतेस घाई घाई? मी आहे लोकशाही. आम्ही संग्रामशाही, भांडवलशाही, मोगलशाही बघितली. तू पंचशाही मानायची? जेव्हा जगातील सर्व सामान्य जनता अन्याय व गुलामगिरीने पीडित होती, तेव्हा सर्व लोक करत होती त्राही त्राही. त्यांच्या न्यायासाठीच्या संघर्षातून माझा जन्म झाला. मी आहे लोकशाही. मी म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही. तर आपला देश प्रभावी असा कायदा असा राज्य म्हणून उभा राहायला वेळ लागत नाही. शेवटी लोकशाही केवळ शासन पद्धती नसून ते एक जीवन पद्धती म्हणून जर आपण स्वीकार केली तर आपली मुक्ती आहे. संविधान दिन जय हो. संविधान दिन जय हो. सर्वांचा निर्धार संविधानाचा शिवा. सर्वांचा निर्धार संविधानाचा शिवा. संविधान आहे महान सर्वांना हक्क समान. संविधान आहे महान सर्वांना हक्क समान. समानता कशाची? दर्जाची, संधीची. समानता कशाची? दर्जाची, संधीची. देशभर में एक ही नाम संविधान. देशभर में एक ही नाम संविधान.